नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर, के सागर करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, पुस्तकांशी तोंड ओळख या सेगमेंटमध्ये आज आपण पाहणार आहोत TET संपूर्ण मार्गदर्शक पेपर पहिला व पेपर दुसरा सुधारित 6वी आवृत्ती. मित्रांनो, लवकरच शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. IBPS ही ऑनलाईन परीक्षा घेणार आहे. तर यासाठी आपलं बाजारामध्ये, मार्केटमध्ये विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपलब्ध आहे, TET संपूर्ण मार्गदर्शक. पेपर पहिला व पेपर दुसऱ्यासाठी आहे, 6वी आवृत्ती आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आन्सर सकट हे पुस्तक आहे मित्रांनो. तर आपण पहिल्यांदा पाहूया, तर काय आहे मित्रांनो, तर शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेसाठी हे पुस्तक आहे. तर प्राथमिक स्तर म्हणजे पहिली ते 5वी या वर्षांसाठी अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी आणि उच्च माध्यमिक म्हणजे 6वी ते 8वीसाठी जे अध्यापन करू इच्छितात अशा शिक्षकांसाठी ही जी परीक्षा असते, एलिजिबिलिटी टेस्ट, ती होते. तर प्राथमिक स्तरासाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, भाषा पहिली, भाषा दुसरी, गणित आणि परिसर अभ्यास अशा 5 घटकांतर्गत परीक्षा होते. तर उच्च प्राथमिक स्तरासाठी म्हणजे 6वी ते 8वीसाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, भाषा पहिली, भाषा दुसरी, गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र या 4 घटकांतर्गत परीक्षा घेतली जाते. तर ह्या दोन्ही जे आहेत, पेपर 1 पेपर 2, याच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे मित्रांनो. तर दोन्ही स्तरावरील जे अभ्यासक्रम आहे, परीक्षांची काठिण्य पातळी आहे, त्याला पाहून आणि त्या दृष्टीने फ्रेम केलेलं, त्या दृष्टिकोनातून बनवलेलं हे पुस्तक आहे मित्रांनो. आणि त्या दृष्टीने एकात्मिक आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनातून या पुस्तकाची एकूण 8 विभागात आपण त्याला डिवाईड केलेलं आहे, त्याची रचना केलेली आहे. आणि संपूर्ण पुस्तकात वस्तुनिष्ठ प्रश्न पण आपण दिलेले आहेत, त्यामुळे डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह या पद्धतीचं हे पुस्तक राहणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं ही जी पुस्तक आहे की त्याच्यात जो सर्वात महत्त्वाचा कंटेंट आहे तो म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापन पद्धती. ठीक आहे, तर आपण याला जास्त महत्त्व दिलेलं आहे, बालमानसशास्त्र व अध्यापन पद्धती. आणि त्याचबरोबर माझे वडील के सागर सर संपूर्ण शिक्षण शास्त्र आणि त्याच्या आधी एक प्रकाशित झालेला DEd अभ्यासक्रम प्राध्यापक महाळंक यांच्या ग्रंथाचा आपण संदर्भ घेतलेला आहे, ते आपण नमूद करूया. तर पाहूया आपण अनुक्रमानिका. तर मी म्हटल्याप्रमाणे या 8 विभागात आपण याला डिवाईड केलेला आहे. तर पहिला विभाग जो आहे तो आहे बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र, म्हणजे मानसशास्त्राचे जनक कोण किंवा या पद्धतीने जे प्रश्न तयार होतात तिथून जी सुरुवात होते. त्यानंतर महत्त्वाचे संमिश्र प्रश्न पेपर 1 पेपर 2, त्यानंतर विभाग दुसरा प्राथमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षणाचे वस्तुनिष्ठ प्रश्न, त्यानंतर विभाग तिसरा परिसर अभ्यास, विभाग चौथा सामान्य विज्ञान, मग त्याच्यात विज्ञान येतील, त्याची महत्त्वाची माहिती असेल, काही मूलद्रव्य संज्ञा, काही महत्त्वाचे द्रवणांक, उत्कलांक, अन्नातील पोषणद्रव्य, वक्रगोलाकार आरशाचे 2 प्रकार लक्षात ठेवा, रसायन भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, शरीर आरोग्य. त्यानंतर विभाग 5वा आहे तो भाषिक क्षमता, मराठी, समान अर्थ, विरुद्ध अर्थी शब्द, अनेक शब्दांबद्दल एक शब्द, काही महत्त्वाचे शब्द किंवा अर्थ, सारखे भासणारे शब्द, अलंकारिक शब्द, वाक्यप्रचार, प्रयोग, समास, विभक्ती, संधी, या पद्धतीने विभाग 5वा. त्यानंतर 6वा येतो विभाग 6वा इंग्रजी, कॉम्प्रेन्शन, वर्ड फॉर्मेशन, व्हॉइस, या सगळ्या गोष्टी याच्यात येतातच. त्यानंतर टेन्स, क्लॉजेस. विभाग 7वा आहे अंकगणित, त्याच्यात अंकगणिताची पायाभूत तयारी, संख्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्याचबरोबर लसावी आणि मसावी, वर्ग घनमूळ, घनमूळ अपूर्णांक, गुणोत्तर, सरासरी, शेअर व दलाली, विविध परिणामे, नफा तोटा, या पद्धतीने पूर्ण अंकगणित, क्षेत्रफळ, पृष्ठफळ, घनफळ. विभाग 8वा सामाजिक शास्त्रे, प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास हे लक्षात ठेवा, आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा विशेष महाराष्ट्राचा इतिहास, निवडक महत्त्वाचे प्रश्न, पृथ्वी जगातील विभाग, महाराष्ट्राचा भूगोल, भारत भूगोल, भारतीय राज्यघटना, या पद्धतीने सगळे सामाजिक शास्त्र आपण घेत आहोत. राज्यघटना, पंचायतराज, ग्रामीण भारत भागातील मुलकी
व पोलीस प्रशासन, यानंतर TET पेपर पहिला व पेपर दुसरा 2021 आणि 2019, तर ह्या पद्धतीने आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण घेतलेले आहे. तर या पद्धतीने हे संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक आहे, डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह. तर याच पुस्तक जे आपण मी म्हटलेलो आहे की IBPS स्पेशल TET संपूर्ण मार्गदर्शक, याच पुस्तकाबरोबर TET पेपर 1 आणि TET पेपर 2 साठी आपल्याकडे प्रश्नपत्रिका संग्रहसुद्धा आहेत. तर हे मार्गदर्शक पुस्तक झालेलं आहे, ज्याचा आज पुस्तकांशी तोंड ओळख याच्यात आपण हे पाहिलेलं आहे. याचबरोबर मित्रांनो, TET पेपर 1 7 सराव प्रश्नपत्रिका आणि 7 पूर्वीच्या प्रश्नपत्रिका 2013 ते 2021 या पद्धतीने 14 प्रश्नपत्रिका तसेच नव्या धर्तीच्या प्रश्न उत्तरांसह आपण हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. डॉक्टर शशिकांत अन्नदाते सर व स्वाती शेटे मॅडम हे या पुस्तकाच्या लेखक आणि लेखिका आहेत. TET पेपर 1 14 प्रश्नपत्रिका नव्या धर्तीच्या प्रश्न उत्तरांसह. त्यानंतर दुसरं पुस्तक जे आहे पेपर दुसरा, TET पेपर दुसरा 13 प्रश्नपत्रिका उत्तरे व निवडक स्पष्टीकरणासह, 7 आदर्श प्रश्नपत्रिका ऑनलाईन धर्तीच्या मॉडेल क्वेश्चन्स आणि 6 पूर्वीच्या प्रश्नपत्रिका 2014 ते 2021 नवीन अभ्यासक्रमानुसार आणि सामाजिक शास्त्र व गणित विज्ञान या विषयांसकट. याचे लेखक आहेत विनायक घायाळ सर आणि विद्या देशपांडे मॅडम. विद्या देशपांडे मॅडम स्वतः 2018 ला उत्तीर्ण झालेल्या आहेत. तर या पद्धतीने मार्गदर्शक पुस्तक पेपर 1 पेपर दुसरा, डिस्क्रिप्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह आणि प्रश्नपत्रिका संग्रह पेपर 1 TET पेपर 1 डॉक्टर शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे मॅडम 14 प्रश्नपत्रिका आणि TET पेपर दुसरा 13 प्रश्नपत्रिका, 7 आदर्श प्रश्नपत्रिका आणि 6 पूर्वीच्या प्रश्नपत्रिका विनायक घायाळ सर आणि विद्या देशपांडे मॅडम TET 2018 उत्तीर्ण. या पद्धतीने हा पूर्णतः कॉम्बो पॅक आहे TET साठी, म्हणजे टीचर्स एलिबिलिटी टेस्ट या परीक्षेसाठी. तर लवकरच ही परीक्षा होणार आहे, तर ही पुस्तके नक्कीच आपल्याला यशोदायी ठरतील या अशी मला खात्री आहे मित्रांनो. तर तुम्हाला ही पुस्तके जवळच्या पुस्तकांच्या दुकानातमध्ये पण मिळतील, बुक स्टोअर्समध्ये. त्याचबरोबर तुम्ही ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, येथेही तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतात. तसंच तुम्हाला आपली जर का जवळच्या दुकानदारांकडे नाही मिळालं आहे तुम्हाला बुक स्टोअर्समध्ये, तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागवू शकता www.ksagar.com या वेबसाईटवर, किंवा www.ksagaronline.com ह्या आपल्या दोन ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्यावरसुद्धा तुम्ही मागवू शकता. आणि याच्या लिंक ज्या आहेत पुस्तकांच्या त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेल. तर ऑल द बेस्ट मित्रांनो आणि धन्यवाद.